नऊ स्ट्राईकला आपण पाहतोय उत्तम, चला गेम प्ले करायचे. मेक्षाम गोलंदाजी मार्गावर आमच्या समाजाची कक्षा एंडकडून दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. वसार संघाने दोन सामने जिंकलेत आणि पुढे सरकला हा संघ. मेक्षाम गोलंदाजी मार्गावर चेंडू अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॉटमचा वापर केला होता चेंडूला, जोपर्यंत चेंडू फीड होत सर्कलमध्ये धाव मात्र मिळत नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगल्या सुरुवात आपल्याला इथे बघायला मिळते रायते संघाकडून. रायते संघ पाले ते आपण चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला होता. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लाईट टेलिकास्ट आपण पाहू शकतो आपल्या घर बसल्या मोबाईलवर लॅपटॉपवर. चेंडू लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू, हवे ते पाहिजे झेल होतोय का, झेल सुटतो इथे मात्र कॉर्डिनेशन होत नाहीये, कुणाचा झेल कॉल देत नाहीये आणि याच दरम्यान झेल मात्र खाली पडतोय. आपण इथे जीवदान मिळतो किशोरला, स्ट्रायकरला फरक देतो उत्तम. सातत्याने राहुल आपण बघतो जीवदान क्रिकेटमध्ये खूप महागात पडतात. विश्वचषक आपण बघितलं होतं 2011 गौतम गंभीरचा झेल सोडला होता कुलुसेकराच्या गोलंदाजीवर आणि त्या गौतम गंभीरने 97 धावांची खेळी केली होती आणि विश्वचषक जिंकला होता महेंद्रसिंग धोनीच्या संघाने. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेगा फायनल झाली होती श्रीलंका विपक्ष भारत. प्रथम मेक्षाम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केलं पर्यंत उत्तम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते मेक्षामच्या माध्यमातून. मेक्षाम गोलंदाजी मार्कवर लॉब करतो चेंडूला लॉंगांच्या डोक्यावर ना स्वीटली टाइम 6 धावा. थँक्यू थँक्यू. आमच्या सर्व आयोजकांना विनंती, आपण जरा सीमेवरच्या तैनात राहायचंय. मेक्षाम गोलंदाजी मार्कवर सायकल उत्तम पुन्हा लॉक करतो चेंडूला, आता मात्र चेंडू हवे ते यावेला मिड ऑफला मात्र चूक करत नाही फलंदाज बाजू उत्तम बॅक टू पाविलेन. महेश मेक्षामला मात्र इथं पहिलं यश संपत होतं. रायते संघ जरा प्लीज सहकार्य करा जरा. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना पाहतोय. रायते विपक्ष का कडवाल स्ट्रायकरला दावखर फलंदाज आपण किशोर नो स्ट्रॅकला महेश. महेश जाधव एक जबरदस्त क्रिकेटर आहे अष्टपैलू खेळाडू. अतिशय सुरेख चेंडू कुठल्या चेंडूला बाहेर काढला, आता मात्र अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते मेक्षामच्या बाजूत. षटक संपते, पहिले षटक संपते धावसंख्या काकडवाल संघाची 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मेक्षामच्या माध्यमातून. पाच आता दुसरं षटक कोण घेऊन येते गोलंदाजी सज्ज होतो तेजस वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. तेजस सुनील येतोय, तेजसच्या हातातनं सुपूर्त चेंडू केले होते पुन्हा त्या सुनीलला पाचारण केले. सुनील गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकरला पर्यंत आपण बघतोय. एक जबरदस्त खेळाडू मलंगड विभागातील महेश. महेश पाचा कशाप्रकारे फलंदाजी करतोय, आता मात्र 1 गडी बाद धावसंख्या 7 सुनील. अच्छा डो कॉटन बोर्ड होता इथं मात्र झेल सुटतोय निर्धाव चेंडूची समाप्ती. जीवदान मिळतं पुन्हा महेशला. पाहिजे आता महेश जीवदानाचा किती फायदा घेतो, क्षमता या खेळामध्ये क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. जेव्हा जेव्हा झेल सुटतात तेव्हा तो फलंदाज मात्र आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय. पाहिजे आता महेश इथे मात्र आक्रमक फलंदाजी करतोय का. सुनील गोलंदाजी मार्ग राईट अप ओर्धिकडे मार्ग चेंडू लॉफ करतो चेंडूला, चेंडू हवे ते यावेला झेल होतं का पाहिजे
पुन्हा एकदा जेल सुटतोय, लेझी क्रिकेट बघायला मिळतोय, नसिबाचा धनी ठरतोय इथं मात्र महेश, एक सोप्पा जेल पुन्हा एकदा सुटतोय. लॉन्गॉनचा खेळाडू आपण बोलले तरी राहुल आपण नेहमी बघतो ना क्रिकेट, जर तुम्ही लेझी खेळलात तर तुम्ही चुका करू शकताय आणि इथं मात्र लॉन्गॉनचा खेळाडू चूक करतोय. दोन जीवदान मिळतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण बोलले तर 9 धावा. राकेश आपण बघतो जेव्हा जेव्हा जीवदान भेटतात ती फार महागात पडतात. चेंडू मात्र आता झेले, फलंदाज मात्र आता महेश बाजतोय. तिसऱ्या आपण बोलले तिसरा झेल जेव्हा उडाला तर तेव्हा मात्र महेश बाजतोय. महेश बॅक टू पावले 9 आपण बोलले तर धावसंख्या दुसरा गडी बाजतोय काकडवाज संघाचा. फलंदाज येतोय आपण बघितलं तर जीत आपण बघतो एक जीत भोईर वाकलन संघाचा अतिशय स्फोटक फलंदाज कल्याण डोंबिवलीतील. हा चेंडू लॉक करतो, चेंडूला चेंडू सीमेच्या बाहेर जाऊन शकतोय. 6 धावा, गुड शॉट थोडं लॉंग ऑन रिजन मधून. थँक यू. सुनील गोलंदाजी मार्कवर सायकल म्हणतात. किशोर किशोरला जीवदान मिळतो आणि किशोर मात्र जीवदानाचा फायदा घेतोय. पुढे लॉफ करतोय वन्स अगेन, 6 धावा, गुड शॉट मिड विकेट आणि अतरत लॉंगॉनच्या बाजून 6 धावा. थँक्यू थँक्यू. आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय जरा आपण लक्ष द्यायचं आहे, चेंडू लवकर आणून द्यायचं आहे कारण जीवदान किती महागात पडतात हे दाखवून देतोय. आता मात्र किशोर, कारण जो जीवदान मिळाला किशोरला तो किशोर मात्र आता 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारतोय. अप्रतिम फलंदाजी, धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण 21 पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. सामना चालू तो प्रेक्षकांच्या माहितीसाठी रायते विपक्ष आपण म्हणजे तर मग रंगड विभागातील एक अतिशय चांगला संघ काकडवाल मध्ये. सुनील पुढे लॉक करतो चेंडूला, लॉंग ऑन लॉंगच्या मधनं 6 धावा, गुड शॉट. जबरदस्त फलंदाजी, झेलची किंमत इथे मात्र रायते संघ मोजतोय. षटक संपतोय, 3 चेंडूवरती 3 सलग षटकार बघायला मिळतोय किशोरच्या माध्यमातून. धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकावरती 28 धावा. डीजे थँक्यू. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा आणि आमचे आपण बोलले जबरदस्त नाईट रजनी ज्याने आपण बोलले ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आणली. तर जे वाकलनचे आपण बोलले अनंत स्मृतीचे अजक विनोद भोईर सुद्धा या फलंदाजी आपण आनंद घेत आहेत. अप्रतिम त्यांना सामना बघायला मिळतो आणि किशोरनी मात्र 3 षटकार मारले आणि झेलची किंमत इथं मात्र पूर्णपणे रायते संघाने मोजले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय काकडवाल संघाची धावसंख्या बघितली तर 27 गडी बाद झाले, त्या म्हणजे 2 गडी बाद झाले. पण टॉस आणि विकेटला महत्व नाहीये, कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्यामुळे तुम्हाला धावा करावे इथं मात्र धावा कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावे लागणार आहे. वसार संघाने 2 सामने जिंकले आहेत तर पाहिजे आता यातून कोणता संघ जिंकतोय. आपण बोलले तर 40+ सुद्धा एक सामना पाहणार होत आपण. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय गौदी क्रिकेट क्लब नंदिनी कोलवड्याच्या माध्यमातून. नंदिनी कोलवड्याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय. प्रथम पारितोषिक आपण बघितलं तर 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 रुपये, तृतीय पारितोषिक 20 रुपये, चतुर्थ पारितोषिक 20 रुपये. मालिकावीरसाठी आपण बाईक बघतोय. यूट्यूबवर सुद्धा हे सामने आपण लाईव्ह टेलिकास्ट दाखवले जात आहेत. आपण घर बसल्या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. स्पर्धेचे प्रमुख आयोजक रामदास ढोणे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बोलले की आदरांजली चषक सकाळपाड्याने आयोजित केले. स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बोलले तर प्रेक्षकांसाठी होंडा ड्विट बाईक देण्यात आली होती. गोंधळी सज्जता गोलंदाज
गजानन वैयक्तिक पहिले व संघाचा तिसरा टिक घेऊन येतो. तिसरे चेंडू ड्राइव करतो चेंडूला, चेंडू जातो जोपर्यंत पॉइंट रिजनला चांगले क्षेत्ररक्षण होतं. इथं मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न केला तर आउटसाइडच्या माध्यमातून चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. एक ने धाव संख्या वरती, धाव संख्या धाव फलकावरती 28. स्ट्राइक केला फलंदाज तो किशोर जन तीन उत्तुंग षटकार करत ऑन साइडला दोन आणि आपण लॉन्ग ऑन लॉन्गच्या मध्ये एक षटकार. गजानन पुण्याचा गोलंदाजी मार्क राइट आर्म राउंड तिकडे मार्क होतो. वैयक्तिक पहिलं संघाचा तिसरा टिक घेऊन येतो. साइडला आपण क्षेत्ररक्षण पता थर्ड मॅन लाइक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट लाइक डीप कव्हर लाइक क्षेत्ररक्षण आपण पता कव्हरचा क्षेत्ररक्षण थर्ड सारखा लॉन्ग ऑफ लाइक क्षेत्ररक्षण पता ऑन साइडला आपण लिहिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाइक क्षेत्ररक्षण आपण पता मिडकेट लाइक क्षेत्ररक्षण थर्ड लॉन्ग ऑन लाइक क्षेत्ररक्षण. हा चेंडू लाईन बघावी लागणार आहे यावेळी आपण बघितलं तर पंच आमच्याकडे फिरत आहेत. पंच आम्हाला सांगतो की हा चेंडू स्वयर आहे. एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या धाव फलकावरती 29. दोन गडी बाद 29 अशी धाव संख्या आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रायते विपक्ष आपण काकाडॉलमध्ये सामना पाहतोय. रायते संघाने नाणेफेकी जिंकली आणि काकाडा संघाला फलंदाजी आमंत्रित केले. गजानन राईट आर्म राऊंड तिकडे मारकतोय. पुलटा चेंडू पुन्हा एकदा लॉक करतो चेंडूला, चेंडू तर लॉंग मध्ये एकदा पूर्ण करतोय. पाचव्या दुसरी धावण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत चेंडू फीड होतोय. फेकी येते, दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. दोन ने धाव संख्या वाढते, धाव संख्या धाव फालकावरती 31 धावा. धाव फालकावरती आपण 31 धावा पाहता. गजानन गोलंदाजी मार्क स्ट्राइकर फंदात किशोर. चेंडू पुन्हा खोदून करतो, चेंडू लॉंग लॉकच्या मध्ये जातो. दोन क्षेत्र चेंडूला फीड करतो जोपर्यंत लॉंगांचा खेळ चेंडूला फीड करतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला होतं. मेक्षाम येतो इच्छित त्याच्या वेगाने चेंडूला उचलतोय. धाव संख्या वाढते, धाव संख्या 32. स्ट्राइकरला फलंदा आपण बघतो जीत. जीत पाहिजे कशाप्रकारे फलंदी करतोय. कारण एक जीत बघितलं तर अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. गोलंदाजी खूप चांगली करतो, फलंदाजी पण खूप चांगली करतो जीत फोईर वॉकलन संघाचा. कारण तोच खेळाडू सुद्धा आपल्याला रविवारी इथं खेळताना दिसणार आहे. गजानन तो जीत हा चेंडू लॉफ करतोय. स्वीटली टाइम आउट ऑफ द पार्क. सहा धावा, गुड शॉट. थँक्यू. धाव संख्या 38, जबरदस्त फलंदाजी करतोय. इथे मात्र आपण जीत आता मात्र बॅटचा फेस खोलतोय. कारण का बघितलं किशोर चांगली फलंदाजी करतो, जीत पण दाखवून देतो की मी पण चांगली फलंदाजी करतोय. मात्र जबरदस्त टायमिंग, थोडं लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधन चेंडू सीमा पार केला होता. गजानन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या कधी पुढचा चेंडू स्ट्राईक केला फलंदाज जीत. हा चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटकार मारल्यानंतर कम बॅक करतो गजानन. इथं मात्र चार षटकांचा सामना, अजून एक षटक बाकी आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. गजानन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला फंदा जीत. स्ट्राइकला आपण बघतो किशोरला ज्याने तीन उत्तुंग षटकार दाखवलेत. पुढे त्याला लॉक करतो चेंडूला आउट ऑफ पार्क. साधवा, गुड शॉट. थँक्यू. धाव संख्या आपण दोन तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 44 धावा. जीतच्या बॅटमधून दोन षटकार येत आहेत. अंतिम षटक आता पाहिजे कोण घेऊन येतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय तो मात्र जीत. आणि आपण बोलली तर किशोर, कारण का आपण महेश जाधव सारखा एक जबरदस्त फलंदाज अपयशी ठरलाय, पण मात्र त्याची उणीव भासू देत नाही किशोर आणि जीत. पण आता अंतिम षटक कोण घेणतोय आणि किती धावा करतोय तो म्हणजे काकाडवा संघ रायते संघासमोर. खरं दोन्ही संघ रायते संघाची सुद्धा फलंदाजी खूप चांगली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी चितपाडा संघाला पराभूत केलं होतं. धाव संख्या 44, दोन गडी बाद तेजस अंतिम षटक घेऊन येतोय. स्ट्राइकला फलंदाज किशोर, ज्या किशोरने आपण बोलले तीन षटकार दाखवले तो किशोर तर आपण बोलले स्ट्राइक घेतलाय. नऊ स्ट्राइकला जीत याने दोन षटकार दाखवले आहेत. षटकात आपण की धावा आल्यात
आपण दुसऱ्या षटकात पहिले 20 धावले तिसऱ्या षटकात 19 धावले तब्बल 39 धावा आपण बघतोय चंडू ओपन आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो चंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही पंच वाइट ची खून करतात धाव संख्या वाढते धाव संख्या धाव फलकावरती 45 धावा तेजस गोलंदाजी मार्कवर फटाम उर्दकडे मार्क होतो चंडू ओपन आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो चंडू मात्र बॅटचा संपर्क देत नाही डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करतो एक धाव पूर्ण करतो माझा दुसरी धाव मिळते का दोन धावा इथे मात्र पूर्ण होतात कारण का एक एक धाव राहुल फार महत्त्वाचे असते क्रिकेट मध्ये दे गोलंदाज आपण वाले तेजस सुख करतो बघा चौकार सलग तीन चौकार मारेल किंवा तीन षटकार मारेल तर जगदीश दूधकर यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आलेले हे दोन फलंदाजासाठी किशोर आणि आपल्या जीत साठी तेजस चेंडू ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न करतो चेंडू बॅटर बॅटचा संपर्क येत नाही फलंदाज मात्र इथं जीत धाव बाद होतोय कारण का चेंडू पडल्यानंतर बघितलं तर खाली राहिलाय फलंदाज मात्र इथं आपण बघितले बाद होतोय जीत धाव बाद होतोय फलंदाज रवींद्र फलंदाज रवींद्र येतोय चौकार किंवा सलग तीन चौकार किंवा तीन षटकासाठी आपण पारितोषिक आलेले पुणे तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज येतो नवीन फलंदाज रवींद्र चेंडू पुन्हा लॉफ करता चेंडूला चेंडू हवे देवायला तो लॉंग रिजन मध्ये फलंदाज रवींद्र बॅकटो बाबेलेन थँक्यू नवीन फलंदाज बली जगदीश दूधकर ककडवाल्यांच्याकडून आपण पारितोषिक आले सलग तीन चौकार किंवा तीन षटकार मारे त्याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे पण अंतिम षटक आता प्रगतीपथावर या अंतिम षटकामध्ये आपण तेजस चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र आतापर्यंत तीन चेंडू अजून बाकी द्या तीन चेंडूमध्ये फक्त धावा दिलेत तीनच धावा दिलेत खूप चांगलं कमबॅक केलं तेजसने तर स्ट्रायकरला फलंदाज किशोर सलामीचा फलंदाज द्या या बॅटमधून तीन षटकार बघितलेत तेजस ते किशोर ऑन साइडला पुणे त्या कार्पेटच्या मध्ये घेऊन करतो चेंडूला चेंडू तो मिडविकेट रिजन मध्ये एकदा पूर्ण करतो माझा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का दोन धावा इथं पूर्ण होत आहेत का व्हायचंय फलंदाज मात्र इथं बाद होतोय किशोर बॅक टू पाबेलेन अप्रतिम फेकी बघायला मिळते तेवढंच चांगलं स्टेशन बघायला मिळते थँक्यू या षटकात फक्त चार धावा आहेत अप्रतिम गोलंदाजी तेजसच्या मध्ये तीन षटकात आपण बोलले तीन षटकात समाप्ती 44 धावा त्या अजूनही आपण बोलले दोन छोटे बाकीत फलंदाज जगदीश चला जगदीश जरा फास्ट किशोरला फास्ट आपण यायचंय दोन चेंडू अजूनही बाकी त्या षटकातील तेजसनी अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत चारच धावा दिल्यात दोन फलंदाज आपण बघतो बाद होत आहेत या षटकामध्ये एक धाव बाद एक झेल बाद तेजस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर तिकडे मार्क सायकलमध्ये जगदीश चेंडू ऑन साइड ला भिरकावून देतोय चेंडू बघितलं तर आता लॉंग ऑन आणि मिड विकेट मधनं चेंडू सीमा पार देतोय सहा धावा गुड शॉट थँक्यू धावसंख्या वाढते धावसंख्या 54 जगदीश षटकाराने आघात करतोय शेवटचा चेंडू तेजस्तू जगदीश राईट आर्म ओवर तिकडे मारा करतोय
चंडू पुणे दा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो, फलंदाज मात्र इथं बाजतोय. धाव संख्या आपण बघतोय, धाव फलकावर 54 55 धावांचं लक्ष आपण बघितलं रायते संघासमोर. पाहिजे रायते संघ हे आव्हान पार करतोय, काकाड संघ त्यांना रोखतोय. सलामीची जोडी दोलेश आणि सागर पाच स्ट्राइकला कोण जाते. कोणतरी सज्जोदय आपण एकाकडे संघकडून प्रथम षटक गणतो. पी1च महेश 55 धावांचं लक्ष. स्ट्राइकला फलंदाज निलेश दोलेशला सागर तर गोंदडी सज्जत काकाडा संघाकडून महेश. पी1चं षटक होतं ऑन साईडला. क्षेत्रक्षण आपण बघतोय, एक क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये शॉर्ट मिडल क्रिकेट क्षेत्रक्षण बघतो आपण. लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण पाहतोय. 55 धावांचं लक्ष. 11-13.75 च्या सराने धाव करायच्यात. हा चेंडू पहिला चेंडू लॉक करतो, चेंडूला चेंडू जातो लॉंग ऑनला. एकच धाव मिळते, खातो करते तो मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज दिलेश खातो करतो. स्ट्राइकला फलंदाज सागर. सागर येतो स्ट्राइकला. महेश गोलंदाजी मार्गवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतो आमच्या समाजात कक्षा इनकडून. चेंडू बॅकवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पंचांकडे पाहिलं जाऊन पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण बोलले तर महेशच्या माध्यमातून. महेश चांगला अष्टपैलू खेळाडू आहे बलंगड विभागातील. खूप चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी बघायला मिळते महेश. हा चेंडू पण ऑन साईडला खेळून करतोय. चेंडू हवे ते यावेळेला जेल सुटतोय मात्र चुकी दाख करतोय तो मात्र लॉंग ऑफचा खेळाडू. हरेश मात्र चूक दाखवतोय तो मात्र चूक करतोय, कारण आपण पहिल्या अटेम मध्ये हरेश थांबलो होतो, नंतर मात्र प्रयत्न केला आणि झेल मात्र इथं सुटतोय. जीवदान मिळतो आपण बघितलं फलंदाज सागरला जीवदान मिळतो. तर स्ट्राइकला फलंदाज आपण बघितलं निलेश येतोय. संख्या 2-55 धावांचं लक्ष. चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुडल्यास पडवणं. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संख्या फक्त 2
Shadak shabd pahila shakad shabd P1 madhi apne apratim golandaji keli Mahesh ni 3 dhavale ani parama 2 jhel chuka sutle ahet ata matra NRS samikaran 18 chendu ani 52 dhavanchi garaj ata matra Pune cha sarasari varte 17 panang 33 cha sarasarine dhava kutave lagnat ata matra Raite sangala pachhe ta Raite sangha kasha prakare कमबॅक करतो का आपण पहिले दबाव निर्माण केला म्हणजे काकाडवाल संघाने तो दबाव मात्र इथे कायम ठेवतोय कारण जीवदान मिळाला आपण सागरला कारण जीवदान मिळालं तर किशोरला किशोरने पुरेपूर फायदा घेतला जीतने अप्रतिम फलंदाजी केली मिडल ऑर्डर मध्ये येऊन कोंदडी सज्जित गोलंदाज यावी आपण बघितलं संदीप सायकल फलंदाज आपण बघतो निलेश दोन सायकल आपण सागरला पाहतोय पाचता संदीप कशा प्रकारे फल गोलंदाजी करतो येणार 18 चेंडू आणि आपल्याला इधर 52 धावांची गरज आहे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रायते पक्ष काकरवालाचा आपण सामना पाहतोय दोन्ही संघ बघितले तर खूप चांगले संघ आहेत दोन्ही संघांमध्ये सामने झालेले आहेत संदीप पवार गोलंदाजी मार्गावर नंदीली इनकडून चेंडू ऑन साइड ला आपण करतो चेंडूला चेंडू हवे ते यावेला फलंदाज बाद तो इथे मात्र निलेश बॅक टू पहिले महेश मात्र चांगला झेल पकडतो कारण दोन चेंडूवरती दोन फलंदाजांना बाद करतोय रायते संघ पूर्णपणे बॅकफुट जातोय रायते संघ आता मात्र पूर्णपणे अडचणीत सापडतोय रायते संघ आपण जर बघितलं तर खूप आता अडचणीत सापडलाय कारण दोन फल आपण बघितलं तर रेग्युलर इंटरेस्ट मध्ये फलंदाज बाद होतात आणि 55 धावांचं लक्ष्य नवीन फलंदाज येतो यावी बघितलं तर तेजस तेजसने अंतिम षटक चांगली गोलंदाजी दाखवली होती पण नंतरच्या मात्र चेंडूवरती षटकार आले संदीप संदीप सडिया जो दाडावरे पैसा हॅट्रिक पूर्ण करतो का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतो का गावदेच्या शकमध्ये संदीप गोलंदाजी मारतो स्ट्रायकर फंदा तेजस चेंडू पण दा हवे ते चेंडू पाहिजे कॉटन बोर्ड होते का प्रयत्न केला होता आपण जेल सुटतो इथं मात्र जीवदान मिटो तेजसला धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतो 4 धावा अजून 51 धावांची गरज आहे खूप मोठं लक्ष्य होतं 5 षटकामध्ये आपण म्हणले 4 षटकामध्ये 55 धावांचं आणि तो दबाव निर्माण केला पहिल्या षटकापासून महेश चांगली गोलंदाजी केली तेजस आपण म्हणले तर आता
संदीप पवार सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतोय म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स मध्ये बघितलं खूप चांगला प्रदर्शन खेळाचा प्रदर्शन करतोय ते मात्र काकारवा संघंदाजी असतो गोलंदाजी असतो संदीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर वेटम ओव्हर तिकडे मारत होता आमच्या समाज कक्ष एड करू हा चेंडू पुणेचा लॉक करतो चेंडूला चेंडू आवे ते आवेला डीप एक्स्ट्रा कवर रीजन मध्ये फलंदाज बाद होतो इथे मात्र मेक्शम बॅक टू पवेलियन थँक्यू धाव संख्या आपण बघतो चार आणि गडी बाद होत आहेत ते तीन गडी आपण बघितलं तर राहते संघ पूर्णपणे कोमात गेलाय खरं जर कोमातून राहते संघाला बाहेर यायचं असेल तर चांगली सर्जनची गरज आहे मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे या दोन फलंदाजांना संदीप गोलंदाजी मार्कवर चेंडू पुणे चेंडूला हवे ते पाहिजे जेल होते का संदीप अप्रतिम जेल घेतोय फलंदाज बॅक टू पवेलियन गोलंदाजी करतोय तो मात्र पाच चेंडू मध्ये आपण तर चार गडी बाद करतो पुणे चौंबडे संदीप साठी जरा जोरदार डावे अंतिम चेंडू बाकी आहे षटकातील जबरदस्त पारित आपण म्हणजे तर गोलंदाजी दाखवतोय कंजूस गोलंदाजी ज्याला क्रिकेटच्या भाषेत म्हणलं जात तर स्ट्रायकरला फलंदाजी तर यावी बघितलं तर पाच सहाव्या क्रमांकाचा सुनील नो स्ट्राइक ला आपण बघतो कल्पेश संदीप गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चार फलंदाजांना बाद केलेत एक धाव देऊन हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पुणे ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न करतो एकच धाव तो चार गडी बाद करतो संदीप साठी जरा जोरदार डाव दे जबरदस्त गोलंदाजी केली दोन षटकाच्या समाप्ती तर धाव संख्या फक्त आणि फक्त चार डीजे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट दिशेला सुद्धा आपण चषक दिले जाणार आहे ही स्पर्धा आपण जीटीसीच्या माध्यमातून सुद्धा कव्हर केली जाते रामदास धोनी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय तसेच आमचे टीम मेंबर्स आपण रामदास धोने विलास धोने राकेश धोने मिलिंद धोने शैलेश धोने चेतन ढोरे विशाल धोने संदीप ढोने स्वप्नील नाईक विश्वास पाटील अक्षय ढोने मोरेश्वर ढोने अनिकेत ढोने सत्यवान ढोने बाळा पाटील श्री नारायण ढोने प्रज्वलदीप ढोने विनोद ढोने नवीन कोणकर आणि बंटी ढोने पाहिजे तर तिसरं षटक कोण घेऊन येतो यावेळी हरेश वैयक्तिक पहिलं संघात तिसरे गट स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो यावी सुनील कारण का येणारे बारा चेंडू आणि 51 धावांची गरज आहे चेंडू पुण्याला घेऊन करतो चेंडूला चेंडू हवे त्यावेळी लॉंग आपला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो इथे मात्र उत्तम मात्र चांगलं संरक्षण दाखवतोय
करके स्वतःला आपण म्हणजे झोकून देतो चेंडूला जाऊ देत नाहीये. गोलंदाजी मार्गावर आपण तर हरीश अप्रतिम गोलंदाज करतोय. स्ट्राइक केलेला फलंदाज आपण कल्पेश. चेंडू पुनेदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. धावसंख्येची समाप्ती. आपण पूर्णपणे सामना आता झुकलाय तो म्हणजे आपण कडवा संघाच्या बाजूने. संख्या आपण बघतोय पाच गडी बाद झाले ते चार. पाच धावा आणि चार गडी बाद झाले. हरीश पुनेदा गोलंदाज मार्गावर राईट आर्म ओव्हरकडे मारतो. स्ट्राइक केला फलंदाज कल्पेश. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जोपर्यंत फीड होईल तो मात्र पंचावर डिक्लेअर ची खूण करताय. दोन धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या दोन ने वाढली. धावसंख्या आपण बघतोय सात धावा. पहिले 55 धावांचं लक्ष आणि धावफलकावरती धावायचं. फक्त सात म्हणजे अजून 48 धावांची गरज. जय आणि पराजय मधला अंतर कमी करतोय. आता आपण बघितलं तर रायते संघ चेंडू द्यायचा जरा लवकर. छेदन चेंडू द्यायचा लवकर. प्रेक्षकांना आम्ही धन्यवाद देतोय. कर्काचं मलंगडी विभागातील सर्व संघ खेळताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षक आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येत आहेत. यानंतर आपण बघूया सामना. जिंकणार संघ वसार संघाबरोबर सामना खेळणार आहे. म्हणजे बिग फाईट सामना बघायला मिळणार आहे. हरीश गोलंदाजी मार्गावर तपास. तीन चेंडू फेकले तीन धावातले. स्ट्राइक केला फलंदाज आपण बघतोय कल्पेश. चेंडू जवळ. एक जबरदस्त क्रिकेटर विजय पाटील स्वागत आहे तुमचं. वाडेकरचे जबरदस्त खेळाडू आज आपण 40+ मध्ये पण त्यांना खेळताना बसणार दिसणार आहे. ते विजय बसायचं आहे. स्वागत तुमचं स्पर्धेच्या होतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आठ धावा. 55 धावांचं लक्ष आणि धाव फलकावरती धावाय फक्त आठ. फक्त जय आणि पराजय मध्ये अंतर कमी करतोय. आता रायते संघ इथं मात्र पूर्णपणे हा संघ पहिल्या षटकापासून आपण बॅकफुट गेला होता. महेशने खूप चांगली गोल. चेंडू खोदून काढतो. चेंडूला चेंडू आपण मी स्पीड होते बॅकफुट पॉइंटला. दीपक मात्र थोडस मी स्पीड करतो. इथे मात्र एकच धाव मिनिट आहे. पण एक धावने मात्र इथं समीकरण बदलणार नाहीये. धाव संख्या आपण बघतो धाव फलकावरती नऊ धावा. अजून एक चेंडू बाकी षटकातील. हरीश गोलंदाजी मार्गावर. स्ट्राइक यांना फलंदा आपण कल्पेश. सुनील 55 धावांचं भलं मोठं लक्ष. त्या दडपणाखाली मध्ये खेळताना दिसतो. उलटा चेंडू. चेंडू पुन्हा हवे ते यावेला. डीप कव्हरेज मध्ये चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंटला स्पीड होतो. ट्रवल द चेंडू. एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते आपण 10 धावा. आता मात्र येणारे सहा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. अंतिम षटक आता मात्र बली घेऊन येतोय. भली गोलंदाजी मार्गावर. स्ट्राइकर फलंदाज कल्पेश. ऑन साइडला आपण करतो चेंडू. चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. चेंडू सीमा पार होतोय. चार धावा. आपण बघतोय कल्पेशच्या बॅटमधून एक चौकार. बली गोलंदाजी मार्गावर. हा चेंडू पुण्याला खोदून काढतो. चेंडूला लॉंग ऑन लागाच्या मध्ये. अप्रतिम क्षेत्रक्षण उत्तम. मात्र जबरदस्त क्षेत्रक्षण दाखवतोय. एकच धाव मिळते इथे मात्र. जय आणि पराजय मधला पुण्याचा अंतर कमी. येणारे चार चेंडू 40 धावांची गरज आहे. सामना बघितलं तर एकतर्फी होत आहे. कारण की फलंदाजी चांगली केली काकाड संघाने आणि तेवढी चांगली गोलंदाजी केली महेश. असं आपण म्हणजे तर महेश संदीप पवारने अप्रतिम गोलंदाजी केली. चार फलंदाजांना बाद केले. हरेश आता मात्र बली. हा चेंडू खेळून काढतो. चेंडूला चेंडू जातो जोपर्यंत कव्हरेज मध्ये. एक धाव मिळते. एक ने धाव संख्या वाढ. संख्या धाव फलकावरती 16 धावा. तीन चेंडू बाकी. फक्त औपचारिकता पूर्ण करतो आणि जय आणि पराजय मध्ये अंतर कमी करतोय रायते संघ इथं मात्र. वाईट खूण करताय. धाव संख्या वाढते. धाव संख्या 17. 55 धावांचं लक्ष असताना 17 धावा.
कॅप्टन राहुल देखील मारा करतोय. खरं संदीपचा विभाग किशोरचा जो झेल सोडला होता किशोरने खूप आक्रमक फलंदाजी केली. हा चेंडूपर्यंत लॉक करायला चेंडू जातोय आता डीप एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये झेल सुटतोय तर जगदीश झेल सोडतोय. पण आता मात्र झेलची किंमत देखील फार महत्त्वाची नाहीये कारण की झेल जरी सुटला असेल तरी त्याचा फायदा होणार नाहीये कारण का आता बघितलं तर धाव संख्या धाव फलकावरती येते 18 धावा 55 धावांचं लक्ष असताना 18 धावा धाव फल करते बली गोलंदाजी मार्फत फलंदाज मात्र इथं बाद होतो. एक चेंडू बाकी अजूनही काकडवाला संघ बऱ्याच रनांनी हा सामना जिंकतोय. काकडवालांनी या संघामध्ये सामना झाला होता जेव्हा आमच्या खेळाडूंची बातचीत झाली तर सांगितलं की बरोबर आम्ही संघाला पराभूत केलं नाही पण आज मात्र एक संधी आली चालू आणि त्या संधीचं सोनं केलं किशोर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी. धाव संख्या आपण बघतोय धाव फलकावरती 18 धावा अंतिम चेडू स्ट्रायकरला फलंदा आपण पाहतोय हरीश बरी तो हरीश हा चेडू गुडलेस पण टेकअप होतोय शतक संपते इथं मात्र धाव संख्या आपण 18 धावांवरती हा संघ रोखला गेलेला आहे. तब्बल आपण 37 धावांनी तो विजय संपादन करतो म्हणजे काकरवाल संघ विजयी संघाचे अभिनंदन हरले सगळे आभार. Thank you. सामन्याचा मानक नो डाऊट ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली एका षटकामध्ये चार फलंदाजांना बाद केले आणि एकच झाले संदीप पवार यायचे. संदीप पवार जबरदस्त गोलंदाजी केलेली सशी मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण विनंती माझ्या पुस्तक संदीपला. सशी मात्रे चिचपडा सशी समोर बघा लाईट चालू आहे. चला काकाला सांगायला सांगणार आणि वसा सगळ्या सांगणार यायचं नाणेफेकीसाठी फक्त आम्ही नाणे